भाजपवर आहे. कधी अजित पवारांमध्ये बाजू सोडतात, पवारांच्या बाबतीत ते संभ्रमावस्थेत अजूनही आहेत असं म्हणतात, काँग्रेसला जवळ येऊन दिसतात, पण सगळी गोष्ट येते ती फिरून तुमच्या थोडी येते भाजपच्या विरोधात लढायला जायला. नाही, खऱ्या अर्थाने जो मजबूत आहे त्याच्या विरोधातच ते बोलतील. आज त्यांनी हे तर मान्य केलं, आजपर्यंत आम्ही सबळ, आम्हीच मर्द, आमचीच शक्ती म्हणणारे आज एकमेकांच्या हातात हात घालून आमच्या विरोधात बोलायला आले आहेत. तो काळ होता ज्या वेळेला उद्धवजींना सन्मान NDA मध्ये, आणि आजचा काळ आला आहे की ज्या वेळेला उद्धवजींना पायघडा घालायला लागत आहेत त्या UPA तल्या अन्य पक्षांच्या स्वागताला. तो काळ होता ज्या वेळेला शिवसेनेचा सन्मान, महादेशाचे पंतप्रधान त्यांच्याकडे त्यांच्याशी बोलून मनापासून करत होते. आता उद्धवजींना होऊ घातलेल्या पंतप्रधानांना मी तुमचा आहे, होऊ घातलेल्या म्हणजे त्यांच्या मनाने होऊ घातलेल्या पंतप्रधानांना मी तुमचा आहे, मी तुमच्या जवळचा आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, अशी पायघडांबरोबर मनधरणी करायला लागते. मला तर शिवसैनिकांची दया येते, जे उरले असतील उभाटातले ते, की त्यांच्या सन्मानाशी किती खेळ उद्धवजी करतील, स्वतःच्या पदाच्या लालसेपोटी हाच प्रश्न आहे. वेगळा आणि विशेष दौरा तो दाखवला, मात्र त्याच दौऱ्याबद्दल उद्धवजी असं बोलत आहेत की इथं राज्यात दुष्काळ पडलेला असताना, राज्यातली इतकी वाईट परिस्थिती असताना दौरे कसले करताय आणि त्याचे जल्लोष किंवा हे कसे साजरे करताय. मग या परिस्थितीमध्ये उद्धवजी तुम्ही काय केलंय सांगा. देवेंद्रजींचं बाजूला ठेव, उत्तर देतो. तुम्ही घरी बसल्या होतात, काय केलंय सांगा ना. कुठे नांगर घेऊन गेलात, कुठे बियाणं घेऊन गेलात, कुठे शेतकऱ्याला मदतीला गेलात, कुठे पाणी टंचाईला मदत केली, कुठे शेतकऱ्यांच्या डेलिगेशनला भेटलात. तुम्ही घरामध्ये AC मध्ये बसायचंय चालेल, तुम्ही घराबाहेर पडायचं नाही आणि बोलायचंय चालेल, पण राज्याचे उपमुख्यमंत्री राज्यहितासाठी हजारो कोटीचा उद्योग आणण्यासाठी गेली तर अडचण. राज्याचे उपमुख्यमंत्री मुंबईवासियांना वडाळापर्यंतची अंडरग्राऊंड Metro 11 याची मदत घेऊन आले तर तुमच्या पोटात दुखतंय. उद्धवजी, सवाल आहे की मुंबईत टोकियोसारखं फ्लड मिटिगेटिंग प्लॅन बनवण्याची, तांत्रिक आव्हान देवाण करण्याची भूमिका उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या हिताची घेतली. तुम्हाला त्रास होतोय, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताने करण्याच्या गोष्टी, अगदी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या सुद्धा जपानला बसून सुद्धा बैठक आणि निर्णय प्रक्रियेमध्ये उपमुख्यमंत्री होते. उद्धवजी, तुम्ही घरात AC च्या बाहेरच्या रूममध्ये आले नाहीत, तुम्ही शेतकऱ्यांबद्दल बोलायचा तुम्हाला अधिकारच काय. हा लोकशाहीच्या विरोधात लढा नाही, हा हुकुमशाहीच्या विरोधात सांगतात तसा लढा नाही, हा लोकशाही वाचवा, संविधान वाचवा लढा नाही. शरद पवारांसहित उद्धवजींपर्यंत सगळ्यांचा आता थैथ्याट आणि लढा जो आहे, आमचा परिवार वाचवा, आमचा पारिवारिक पक्ष वाचवा, यापेक्षा दुसरं काही नाही. असं आहे, कोणी कोणाला कल्पोकल्पित काय उत्तर द्यावं याचं उत्तर तर आपण देऊ शकत नाही. मी मागेही म्हटलं, संजय राऊत यांचं सध्याचं वक्तव्य आणि लिखाण हे लोकमान्य टिळकांनी त्यांच्या लेखात सांगितल्याप्रमाणेच आहे. त्यावेळेला लोकमान्य टिळक म्हणत होते, अशा पद्धतीने असंबंध वाह्यात बडबड करणारे पत्रकार आणि संपादक म्हणजे गांजा आणि चिलीम ओढून काम करणारी लोकं. टिळकांचं ते वर्णन त्यावेळेला दुसऱ्याला लागू होतं, आज संजय राऊत आणि सामनाला लागू आहे.